आज आपण आलो आहे सुरकाईच्या डोंगरावर. आपण आज मेंढपाळ बांधव वाळकरना यांची माहिती घेणार आहे. संध्याकाळी मेंढरा आल्या तर एकत्र बसतात, सकाळी मेंढरा येत असताना आपल्यापली मेंढरा आपल्यापल्या झोपडीकडे येतात, हळी मारला तर आपल्यापली मेंढरा येतात आणि तीनची मेंढरा ओळखून घेतात. आमची मेंढरा आम्ही ओळखून घेत आहे, काय ओळख नाही काय नाही, आपल्यापल्या जोशकेना ओळखून घ्यायचं. बाबा तुम्ही पण बोला, सांगा सांगा जोरात बोला, तुमचं नाव सांगा जोरात. हा बेनाडीच आहे. आता मेंढर कशी घेऊन तुम्ही सायला घेतात? किती कळप आहेत आता हे मेंढर? आणि मेंढर किती आहेत सगळी? बाराशे मेंढर. आता चार कळप वेगवेगळे होणार सगळ्या, तू सांग बरं कसं करताय वेगळं सांग. आम्ही आता संध्याकाळी आला तर सगळं मिसळतात हो, मग सकाळी आम्ही हळे मारला तर आमच्या कळपला येतात, ह्यांचं इकडे येतात, तिचं तिकडे जातात. असं आपण मेंढरू इकडे तिकडे होत नाही, सगळं आम्ही हळे मारला तर सगळं आमच्याकडे येतात. कशी हळे मारताय? कुठले कशी हळे मारताय? तुमचं वेगळं, प्रत्येकाची वेगवेगळी हळे असते. हा तुमची हळी कशी असते भाऊ दादा? नाही तुमची कशी हळे असते? आधी माझी आहे ऐकते. आणि तुमची? आमची वेगळा आवाज. तुझं बाळ आहे कसं नाव असते? तू कशी हळी देतो मेंढरला बोलवताना? मी केलं तर सगळे येतात माझे. आणि मामा तुमचा कसा आवाज असतो मेंढरला आवाज देतो? असं वेगवेगळ्या ह्याच्यात आवाज आवाज येतोय आपण, मग ज्याचा त्याचा आवाज ओळखून ती मेंढर पाठीमागे येते. म्हणजे मेंढराला समजणारी भाषा आहे, ज्याची त्याची भाषा वेगळी, त्या भाषेच्या मागे भाषा समजून ती मेंढर येतात. मग आपण आता बघूया डायरेक्ट ना, तुम्ही मेंढर आपापली बोलवा आणि तुम्ही चौघ चार बाजूला जाऊन चार बाजूला आपापली मेंढर बोलवून घ्या. हा चार ठीक आहे, चार कोपऱ्याला चार. आता तुम्ही जाऊन उभं राहा आणि आपापली मेंढर बोलवून घ्या. म्हणून मागे सोड. आपण पाहू शकतोय आता ही चारही दिशेना चार जण मेंढपाळ उभा राहिलेले आहेत आणि त्यांच्या मागे पाठीमागे ही मेंढर जाताना आपल्याला दिसतंय. हा पहिला कळप आहे, ह्या पहिला कळप मेंढर एका बाजूला गेले आहेत, दुसरा हा कळप डोंगराच्या दिशेने आहे पूर्व बाजूला, तो माऊ दादा या मेंढपाळाचा आहे, त्यांची सर्व मेंढ्या त्यांच्या बाजूने गेलेल्या आहेत. आता हा तिसरा एक कळप दिसतोय आपल्या इथं, हा कळप स्वतंत्रपणे उभा राहिलाय. तो चौथा जो कळप आहे तो चौथा कळप पश्चिमेच्या दिशेने आता चाललेला आहे. वेगवेगळे कळप त्यांनी बोलवून घेतलेले आहेत, कशा पद्धतीने आवाज करतायत, शिट्टी मारून बोलवलं जाते हे पहा तुम्ही. चला आवाज वाढवा. आपण बघू शकतोय की कशा पद्धतीनं त्यांनी एक वेगळा आवाज काढून वेगळ्या भाषेमध्ये त्यांनी सर्व मेंढर बोलवले आहेत. त्यांचे सर्व मेंढर माळू हजारे यांनी बेनाडीचे आहेत, ते आपली मेंढर स्वतंत्र वेगळी कसे बोलवलेले आहेत, त्यांचा कळप हा वेगळा झालेला आहे. बाकीचे पण चारही कळप जे वेगळे झालेले आहेत ते आपल्याला दिसेल. तालुका चिपळी बेळगाव जिल्हा हो. अतिशय वेगळं असं हे चित्र आपल्याला इथं पाहायला मिळतंय.